महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही, आवाज आपल्या सर्वांचा। हटकरवाडी परिसरातून पोलिसांनी 16 गॅस सिलेंडर केले जप्त। श्रीमती मेघा कमल शर्मा दक्ष फाउंडेशन नागपूर यांच्या गुप्त माहितीच्या आधारे धुळे शहर पोलिसांनी चितोड रोड परिसरातील हटकरवाडी परिसरातून दत्तू नारायण महाणोरकर यांच्या राहत्या घरी अवैधरित्या 16 गॅस सिलेंडरचा साठा शनिवारी 15 जून रोजी जप्त केला आहे। या प्रकरणी धुळे शहर पोलीस ठाण्यात एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला। धुळे शहरातील दत्तू नारायण महाणोरकर हे अवैधरित्या गॅस सिलेंडरचा बेकायदेशीररित्या साठा करून विना परवानगी गॅसची विक्री करीत असल्याची गोपनीय माहिती धुळे शहर पोलिसांना मिळाली होती। त्या माहितीनुसार धुळे शहर पोलिसांनी सापळा रचून कारवाई केली असता या कारवाईत धुळे शहर पोलिसांनी दैनंदिन जीवनासाठी आवश्यक असलेले 10 गॅस सिलेंडर भरलेले आणि 6 खाली असे 16 गॅस सिलेंडर जप्त केले आहेत। संबंधितांना या 16 गॅस सिलेंडर संदर्भात परवाना विचारला असता कुठल्याही प्रकारचा परवाना त्यांच्याकडे नसल्याचे त्यांनी सांगितले। त्यानंतर धुळे शहर पोलिसांनी यासंदर्भात एका विरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास धुळे शहर पोलीस करीत असल्याची माहिती धुळे शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धीरज प्रकाश महाजन यांनी दिली। नमस्कार, मी पोलीस निरीक्षक धीरज प्रकाश महाजन, धुळे शहर पोलीस ठाणे। आज दिनांक 15/6/24 रोजी श्रीमती मेघा कमल शर्मा दक्षता फाउंडेशन नागपूर यांनी पोलीस स्टेशन येथे येऊन एक गोपनीय माहिती दिली। त्या गोपनीय माहितीच्या आधारे चितोड रोडवरील हटकरवाडी येथे पोलिसांनी रेड केली असता तिथं श्री दत्तू नारायण महाणोरकर यांच्या घरी 16 गॅस सिलेंडर अवैधरित्या साठा करून मिळून आलेले आहेत। त्या 16 सिलेंडरपैकी 10 सिलेंडर हे भरलेले तर 6 सिलेंडर हे खाली मिळून आलेले आहेत। त्याबाबत त्यांना विचारणा केली असता त्यांच्याकडे कुठलाही परवाना किंवा वैध कागदपत्र मिळून आलेली नाहीत, म्हणून त्यांच्याविरुद्ध अत्यावश्यक वस्तू सेवा कायदा कलम 7(3) आणि 7 प्रमाणे कारवाई करण्यात आली आहे। सदर कारवाई माननीय पोलीस अधीक्षक श्री श्रीकांत देवसाहेब, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळेसाहेब, सहाय्यक पोलीस अधीक्षक श्री ऋषिकेश रिद्धीसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून सदर गुन्ह्याचा तपास PSI बाळासाहेब सूर्यवंशी धुळे शहर पोलीस ठाणे करीत आहे। रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्हीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।